नमस्कार मी भाविका आपले स्वागत करते मऊ लुसलुशीत तांदळाच्या भाकरी न आवडणारे फार क्वचित असतील पण बऱ्याचदा आवडत असून सुद्धा आपल्याला ते बनवता येत नाहीत म्हणून आपण घरी करण्याचा प्रयत्नच करत नाही पण आज या भाकरी करण्याची एक सोपी पद्धत मी सांगणार आहे ज्यामध्ये आपण जशी चपाती करतो त्याच पद्धतीने तांदळाचे फुलके करणार आहे तर याची रेसिपी काय आहे हे लगेच सुरू करूया तांदळाच्या पिठाचे फुलके बनविण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घालते या आहे या पाण्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे जेवढं आपण पाणी घेणार आहे तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल किंवा तूप आणि छान एक उकळी येऊ देऊ यात पाण्याला पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये पीठ घालूया ज्या कपाने मी पाणी घेतलंय त्याच कपाने एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे ते मी यात घालते आहे आणि पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवून या पिठाची छान उकड काढून घेऊया दहा मिनिट हे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर पिठाची छान उकड झालेली आहे आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते पीठ जरा गरम आहे त्यामुळे मी चमच्याने याला थोड हलवून घेते आहे पण हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे म्हणजे मऊ आणि लुसलुशीत फुलके बनतात आता थोडा थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जितकं पीठ मऊ मळल्या जाईल तितक्याच भाकरी किंवा फुलके छान लुसलुशीत होतात ते वेळी थंड पाण्याचा हात घेऊनच हे पीठ मऊसूत असं आपल्याला मळवून घ्यायचं आहे हे पीठ बघा इतकं मऊ मी असं पाच ते सात मिनिट याला मळून घेतलेलं आहे आता आपण याचे फुलके करायला घेऊया त्यासाठी इथे मी असे जेवढे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे त्याला तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून जसे आपण गव्हाच्या पिठाचे फुलके करतो त्याच पद्धतीने हे फुलके सुद्धा आपल्याला लाटून ला घ्यायचे आहेत फक्त हे लाटत असताना थोडा हलका हात ठेवावा लागतो म्हणजे फुलके कुठेही तुटणार नाहीत याची आपल्याला काळजी घेता येईल जितकं होईल तितकं पातळ आपल्याला हा लाटायचा आहे बघा हा आपला लाटून तयार झालेला आहे फुलका आता तव्यावर घालून आपण याला भाजून घेऊया वरच्या बाजूला थोडा जर पाण्याचा हात लावला तर फुलके खूप मऊ होतात म्हणून मी थोडासा पाण्याचा हात लावते आहे आणि लगेच त्याची बाजू पलटवते आहे ज्या बाजूला पाणी लावले आहे आता ती बाजू पूर्णपणे आपल्याला तव्यावर शेकून घ्यायची आहे ती शेकेपर्यंत बाजू अजिबात पलटवायची नाही ती बाजू व्यवस्थित भाजल्या गेली की त्याला आपल्याला असं गॅसवर घालायचं आहे म्हणजे छान फुलका फुलतो आणि हा आपला माऊ लुसलुशीत पहिला फुलका तयार झालेला आहे असेच मी दुसराही करून दाखवते अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत फुलके किंवा तांदळाच्या भाकरी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्याच्या महत्वाच्या टिप्स लक्षात घ्या सर्वप्रथम उकड ही व्यवस्थित दिलेल्या प्रमाणातच आली पाहिजे आणि पाच ते सात मिनिट त्याला छान मळल्या गेलं पाहिजे ते पीठ जितकं छान मळल्या जाईल तितकी छान तुमची भाकरी किंवा फुलका होईल म्हणजे त्याच्या कडा तुटणार किंवा फाटणार नाहीत आणि छान टम फुगलेला हा तुमचा फुलका लगेच तयार होईल चला तर वाट कसली बघताय मस्त मऊ लुसलुशीत गरमागरम तांदळाचे फुलके करण्यासाठी तयार व्हा या व्हिडिओ मध्ये दिलेल्या मऊ आणि छान फुलके तुम्हाला सुद्धा जमू शकतात नक्की प्रयत्न करा कसे झालेत हे मला कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लजतदार रेसिपीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद